नमस्कार फेवरेट डिशमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण उपवासाची इडली हा पदार्थ बघणार आहोत थोड्याच दिवसात श्रावण सुरू होतोय श्रावण महिन्यात खूप जणांचे उपवास असतात नेहमीच उपवासाला शाबू खिचडी किंवा वरी भात आपण करतोच पण आज त्याच वरीच्या तांदळापासून आपण उपवासाची इडली बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप वरी तेल मीठ खायचा सोडा हिरवी मिरची भाजलेले शेंगदाणे दही आहे या अर्धा कप आणि तीन बटाट्याच्या साली काढून मी घेतलेल्या आहेत आता आपण आपण जी एक कप वरी घेतलेली आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घेऊया थोडीशी रवाळच आपल्याला हे वाटून घ्यायची आहे बघा याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकताय मी अशा प्रकारे ही वाटून घेतलेली आहे आता यानंतर आपण जे तीन बटाटे घेतले होते त्याचे असे चौकोनी काप करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आहेत आता हे आपण याची पेस्ट करून घेऊया यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही फक्त बटाट्याच्या फोडी घालून त्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत आता ही पेस्ट मी आपण जी वरी वाटून घेतली होती त्यामध्ये घालून घेऊया यानंतर आपण जे अर्धा कप दही घेतलं होतं ते घालूया एक कप वरीसाठी अर्धा कप दही घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून आपण हे थोड्या वेळासाठी झाकून ठेवणार आहोत हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे अगदी एकजीव झाल्यानंतर आपण हे थोडा वेळ झाकून ठेवूया हे मिश्रण पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण याची चटणी बनवून घेऊया चटणीसाठी मी अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत व त्यामध्ये ह्या तीन मिरच्या मी टाकून घेते मिरच्या आणि शेंगदाणे वाटल्यानंतर आपण त्यामध्ये दोन ते तीन चमचे दही घालणार आहोत दोन ते तीन चमचे दही घातल्यानंतर मी दोन चमचे पाणी घातलेलं आहे व व्यवस्थित चटणी वाटून घेतलेली आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून ही चटणी पातळ करून घेऊया इडलीसोबत खाण्यासाठी चटणी थोडीशी पातळच हवी आहे आपल्याला अशा प्रकारे मी ही चटणी बनवून घेतलेली आहे आता यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते मीठ टाकल्यानंतर आपण यामध्ये फोडणी करून घालणार आहोत मी एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तेलामध्ये मी मिरच्या टाकून घेते मिरच्या व्यवस्थित छान परतल्यानंतर ही फोडणी मी चटणीवर घालून घेते आमच्यात उपवासाला जिरे वगैरे चालत नाहीत त्यामुळं मी घातलेले नाहीत तुम्हाला हवे असतील तर तुम्ही जिरे वगैरे घालून फोडणी करू शकता इथेही चटणी आपली तयार झालेली आहे बघा मस्त दिसते चटणी अगदी आपल्याला हवी तशी झालेली आहे इथे आपण जे मिश्रण झाकून ठेवलं होतं ते आता घट्ट झालेलं आहे आता त्यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी घालून घेऊया थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे फारी पाणी घालायचं नाही अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्यानंतर आपण यामध्ये खायचा सोडा घालूया व चवीप्रमाणे मीठ घालूया इथे मला अर्धा कप पाणी लागलेलं आहे आता हे आपण चार ते पाच मिनिट व्यवस्थित फेटून घेऊया व्यवस्थित फेटल्यानंतर मी एका इडली पात्राला तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे त्यामध्ये अशा प्रकारे मी हे मिश्रण घालून घेते बघा अशा प्रकारे इडली पात्रामध्ये आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं आहे सर्व इडली पात्रामध्ये मिश्रण घालून झाल्यानंतर हे इडली स्टँड मी इडलीच्या कुकरमध्ये ठेवते त्यामध्ये मी अगोदरच पाणी उकळत ठेवलं होतं त्यामध्ये अशा प्रकारे मी हे ठेवलेलं आहे आता आपण हे झाकून एक दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित शिजवून घेऊया पंधरा मिनिट झालेले आहेत आणि आपण कुकर उघडून बघूया वाव मस्तच बघा किती फुलले आपली इडली खूपच स्पंजी ही इडली झालेली आहे आणि अगदी सहजपणे निघते बघा किती मऊसूद झालेले आहे त्या इडल्या अशा प्रकारे मी सगळ्या इडल्या काढून घेते एक कप वरीच्या तांदळात आपल्या सोळा इडल्या झालेल्या आहेत इथे मी सर्व इडल्या सर्व करून घेतलेल्या आहेत बघू शकताय तुम्ही खूपच मस्त झालेले आहेत आपल्या इडल्या करायला एकदम सोपी आणि चवीला एकदम टेस्टी अशी लागणारी उपवासाच्या इडलीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद